सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सदगुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी अधिक मासा निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मी सौ मंजिरी गोखले आपल्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करते। मागच्या वर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये खर्डी येथे झालेल्या भक्त संमेलनात श्री गजानन विजय या ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले, पण त्यांचं मनोगत जाण्याचं राहूनच गेलं। म्हणून यावर्षी पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे या सर्व मान्यवरांकडून त्यांची महाराजांबद्दलची श्रद्धा, त्यांची भक्ती, त्यांची उपासना, त्यांचे अनुभव ह्या सर्वांबद्दल त्यांच्याचकडून जाणून घेण्याचं ठरवलं आहे। ह्या उपक्रमा अंतर्गत आपण आज सौभाग्यवती माधुरी मधुकर पुण्यार्थी यांना आमंत्रित केलं आहे। माधुरीताई, आपलं ठाणे उपासना केंद्रातर्फे सहर्ष स्वागत करते, आपल्याला नमस्कार करते। श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्याय 3669 ओव्या यातील ओविन ओवी कंठस्थ असणं आणि त्या सलग म्हणत 21 अध्यायांचं मुखोद्गत पारायण करणं त्याकरता महाराजांचा नक्कीच विशेष आशीर्वाद असावा लागतो। अशा कृपांकित असलेल्या आपल्या सौभाग्यवती माधुरीताई यांना असं वलय नक्कीच लाभलेलं आहे असं मला वाटत। त्यांच्याशी संवाद करायचं भाग्य आज आपल्याला मिळालं आहे। खरोखर धन्य वाटत आहे मला त्यांच्याशी बोलताना। माधुरीताईंची मी थोडक्यामध्ये आपल्याला ओळख करून देणार आहे। माधुरीताई या ठाण्याच्या रहिवासी आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्यांची प्रसन्नता, त्यांचा उत्साह पाहून त्यांचं वय 80 आहे यावर खरोखर विश्वास बसणार नाही। त्यांची वृत्ती लहानपणापासूनच धार्मिक आहे।
रोजची देवपूजा करण्यात त्या खूपच मग्न होतात. त्याचप्रमाणे भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांसारख्या सद्ग्रंथांचा देखील त्या अभ्यास सतत करत असतात. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा भक्तीचा वारसा त्यांच्या मुलांकडे सुपूर्द केलेला आहे, याचं त्यांना विशेष कौतुक वाटतं. त्यांना तीन मुलं आहेत, वैभव दादा आणि अनघा वहिनी. हे अमेरिकेमध्ये अटलांटा येथे राहतात. अटलांटा येथे असलेल्या श्री गजानन महाराजांच्या मंदिराचे ते कार्यकारिणी समितीमध्ये कार्यरत आहेत. दुसरे विहंग दादा हे जपानला असतात. तिथेही त्यांची भक्ती अव्याहत सुरू असते. आणि विनीत दादा आणि वहिनी माधुरी त्यांच्या जवळ ठाण्याला राहतात. अशा तऱ्हेने सर्व कुटुंबच महाराजांच्या भक्तीमध्ये खरोखर रंगून गेलेलं आहे. आता माधुरीताईंची आपण संवाद साधणार आहोत. माधुरीताई परत एकदा आपल्याला नमस्कार करते. पण महाराजांचा गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाववासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. आपल्याला सुरुवातीला असा प्रश्न विचारते की आपण श्री महाराजांची भक्ती कधीपासून करत आहात? जवळजवळ 50 वर्ष मी महाराजांची भक्ती करते. अरे वा. 70 सालापासून जवळजवळ महाराजांची भक्ती करते. अच्छा, हेच गुपित असावं तुमच्या उत्साहाच. माहित पण आहे, महाराजांची कृपा आहे म्हणून मी इथे बसलेली आहे. असा काही प्रसंग झाला का कि ज्याच्यामुळे आपली महाराजांची भक्ती निष्ठा वाढत गेली? होतच असतो काहीतरी. आता इथे गोंदवलेलाच झाला, गाडी ट्रॅफिक जाम झाला, गाडी पुढे जातच नाही. तर असे एक ग्रस्त आले आणि त्याने सांगितलं की या बाजूनी गाडी काढा, इकडनं तुम्हाला रस्ता मिळणार नाही जायला. संध्याकाळीला मी दोघीच होतो ना, तर त्या ड्रायव्हरने काही ऐकलं नाही. आणि नंतर ते ते जोरात त्याला ओरडले, तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही का, पहिल्यांदा गाडी इकडनं घे. आणि ते तिथेच उभे राहिले. जरा रस्ता अडचणीचा होता काटाकोपऱ्याचा, पण मग त्याने ती गाडी बाहेर काढली, दुसऱ्या मार्गाने आम्हाला आणलं आणि आमच्या मागून सगळे लोक त्याच रस्त्याने आले. थोडी महाराज आपली काळजी घेतात, त्यावेळेला लगेच लक्षात येत नाही, नंतर लक्षात येत. बरोबर बरोबर. आणि तुम्ही पोथी पाठ करायची असं मनामध्ये कधी ठरवलं? मी खरं सांगायचं म्हणजे मी पोथी पाठ केली नाही आणि मनामध्ये एवढं ठरवलेलं सुद्धा नव्हतं. पण अमेरिकेला पारायण करता करता पुढचं आपल्याला येत आहे, पुढचं सगळं आपल्याला काय आहे आता ते सगळं मनात यायला लागलं. आणि मी म्हटलं आता बघूया, 5 पारायणं करायची होती, 1, 2, 3, 4 आणि 5वं जे पारायण झालं ना ते मी ग्रंथ बंद करूनच केलं. म्हणजे त्यावेळेलाच ते सगळं माझं मुखोद्गत झालं. बर, तेव्हा वैभव दादांकडे तुम्ही गेला होतात का? हो, तिथे मी बहुतेक जाते, मी 2 वर्षांनी बर एकदा जाते. बर, मग त्यांच्याकडे तुम्ही कार्यक्रम करता का, पारायणाचा कार्यक्रम? करत होते पण आली आता नाही करत. अच्छा, पूर्वी करायचे पण आता आली नाही करत. बर, घरीच करायचे, ओळखीच्या बायका यायच्या, लोक यायचे. अनघाला जरा उत्साह आहे, वैभवला उत्साह आहे, त्यामुळे होऊन जात. बरोबर. आणि
आणखीन कुठे तुमचे आणखीन कुठल्या कुठल्या गावाला तुमची पायरण्य झाली आहेत का? परदेशात नाही, इकडे भारतामध्ये? हो, तिथे झाले, बऱ्याच ठिकाणी झाले. कुठे कुठे पारायण करायला आपण गेलेला आहात? मी वाडा, नंतर नवी मुंबई, असे बऱ्याच ठिकाणी गेली आहे करायला. पेपर दिलं त्यामुळे ती वाडा, भिवंडी, ते सगळेकडे गेले. मी सांगते तुला नाव, एक मिनिट. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणा, डहाणू, डोंबिवली, हैदराबाद, मुलुंड, रत्नागिरी, खेड, वाडे, बोईसर. बोईसरचं मंदिर माहितीये ना? हो हो. त्या मंदिरात, बोईसरचं मंदिर आहे, महाराजांचं सुंदर मंदिर आहे. बर बर. तिथे कोट्याला आणि अमेरिकेत आणि जकार्ता जपान, तिथे मी लोक नव्हते, एक ते दिवस केले. अच्छा, जपानला विहंगमाकडे गेलं तेव्हा केलं का? पण तेव्हा म्हणजे लोक नसतात, आपलं आपणच करतो. बर. मित्र परिवार वगैरे येत असतील ना, त्यांचे कुटुंब? नाही नाही, एवढं अजून तिकडे नाहीये. अच्छा. बर. मग पहिलं पारायण कुठे केलं आपण? पहिलं पारायण मी महाराजांचं मंदिर आहे, माईंचं. बर. माईंचं मंदिर आहे ना महाराजांचं, त्या मंदिरात केलं. बर. आणि तिथपासून तुमची पारायण सुरू झाली? सुरू झाली. आणि प्रत्येक वर्षी माईंला उत्सव पण होता, त्या उत्सवाला सुरुवात झाली होती. आणि नंतर त्या उत्सवात भाग घेतल्यानंतर पुन्हा मी एकटीने पारायण केलं. तिथे एक दिवसाचं केलं, त्यावेळेला एक दिवसाचं होत होत, आता एक दिवसाचं मी नाही करत पारायण. उत्सव म्हणजे प्रकट दिनाचा उत्सव होता का? नाही नाही, प्रकट दिनाचा उत्सव नव्हता, त्यांचा उत्सव दुसरा कुठला तरी होता महाराजांचा. तो उत्सव झाल्यानंतर मग मी परत एकदा तिकडे देवळात गेले मंदिरात, आणि मग पारायण करायचं ठरवलं. आणि त्या लोकांनी मला तर काय लगेच परमिशन दिली आणि माझं सबन दिवसाचं पारायण तिथे झालं. मग पारायण पहिलं. अच्छा. आणि रामरायाचं महाराजांच्या मंदिरासमोर, रामरायाच्या पुढे, सगळ्या पुढे असं पारायण झाल्यामुळे तो आनंद वेगळाच होता. बरोबर. मग पारायण करायच्या अगोदर तुमचं सतत अनुसंधान असत का ओव्यांच किंवा? अनुसंधान म्हणजे असं नाही, फक्त महाराजांचे असत, महाराज करतील बरोबर एवढा मनात चालू असत, श्रद्धा असते, महाराज सगळं बरोबर करणार आहे असं चालू असत मला. विशेष काय करत. आपल्याला कुठलं पारायण केलेलं जास्त मनाला भावलं? मंदिरातलंच, कारण ते प्रथमच केलं होतं, एवढ्या लोकांच्या समोर करायची सवय नव्हती, त्यामुळे घाबरत घाबरत केलं. पण मार्गाने अगदी सगळं जुळून बरोबर आणलं आणि चांगलं झालं पारायण. तेच माझं पारायण मला आठवत. आपण मुखोद्गत पारायण करायच्या अगोदर आपण कोणाचं मुखोद्गत पारायण ऐकलं होतं का? हो, ऐकलं होत. आपले त्या नाशिकच्या बाई आहेत ना, त्यांचं ऐकलं. बापटताईंचं ऐकलं होत, त्यांचं एकदा ऐकलं. अच्छा. बरोबर. आणि आपण पारायण करता याच्याबद्दल घरात ना आपल्याला कितपत सपोर्ट मिळाला, म्हणजे मधुकर काकांचा आणि मुलांचा? कारण तेव्हा मुलं असतील सगळी लहानच होती, पण सपोर्ट चांगला दिला. म्हणजे महाराजांनी सगळं मुलं लहान असताना पण सगळं व्यवस्थित करून घेतलं. पण मी जेव्हा सुरुवात केली पारायणाला, मुलं लहान होती, तेव्हा मी फक्त देवाच्या पुढेच पारायण करायची, बाहेर कुठे करायची नाही. त्यामुळे महाराजांनी अगदी मुलां लहान असताना सुद्धा बरोबर प्रसाद नैवेद्य सगळं करून पाहायचं, मग मुलं आणि असं हळूहळू करता. तेव्हापासून माझा अगदी भयंकर विचार बसलाय की ते बरोबर करून घेणार. तेव्हापासून सतत प्रचिती येत राहिली. प्रचिती म्हणजे कुठे
महाराज आपल्याला अडवत नाही एवढी खात्री आहे. बरोबर. आणि आपल्या भक्तांकडनं काय प्रतिक्रिया मिळतात आपल्याला? असं कसं आहे मला भक्तांनी एखादी प्रतिक्रिया दिलेली जी आपल्याला खूप आवडली. ते आपल्या ह्याच्यात असतात ना, त्यामुळे मग नाही लक्षात ठेवत जाऊ. अभिप्राय सगळे आपल्या आपल्याच असतात. महाराजांनी आपल्यावर कृपा केली हाच अभिप्राय आहे. आणि त्यात आपलं आत्मिक समाधान खूप आहे. आणि माझ्याकडनं आतापर्यंत करून घेतात असं शेवटच्या श्वासापर्यंत करून घ्यावं एवढीच इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. आपण म्हणता की आपल्याला मुखोद्गत पारायण करण्याकरता असं पाठ करायला असं वेगळा काही प्रयत्न करावा लागला नाही. हीच केवढी महाराजांची कृपा आहे. पाचव्या पारायणात अगदी मस्त म्हणजे मला या ग्रंथ बाजूला ठेवून यायला. हीच केवढी कृपा आहे महाराजांची असं वाटतं ना. हीच मोठी कृपा आहे. आणि या वयात पण मला एवढं उभं केलं ही पण त्यांचीच कृपा आहे. बरोबर बरोबर. आणि तुम्ही पुरश्चरण करता पोथीच असं मी ऐकत होत, ते काय असतं पुरश्चरण? पुरश्चरण म्हणजे तुम्ही आता पहिला अध्याय आज वाचला ना, तर दुसऱ्या दिवशी पहिला अध्याय, दुसरा अध्याय, पुन्हा पहिला अध्याय असं वाचायचं. तिसऱ्या दिवशी परत पहिला अध्याय, तिसरा अध्याय, परत पहिला अध्याय. पहिले पहिला आणि शेवटचा पहिला अध्याय आणि मध्ये जे आपले चालू असतील अध्याय वाचनाचे ते असं करून. पण खूप दिवस लागतात नाही असं. असं 21 अध्यायापर्यंत वाचायचं. 21व्या वेळेला 1 21 आणि 1 बर असं वाचायचं. म्हणजे ते 21 आणि 2 23 पारायण हो का. हा ते जर तुम्ही ते गुणाकार वगैरे काही करून केलं ना तर ती एकूण पारायण 441 होतात. बर बर बर. मग बरेच दिवस लागले असतील तसं करायला. हो बरेच दिवस लागतात कारण ते 3-3 असतात ना. हा हा रोज. बरोबर. पण पहिला अध्याय बाकी रोज 2 वेळा येतो चालू असलेले येतात. त्यालाच पुरश्चरण म्हणतात. पुरश्चरण म्हणतात. बरोबर. आणि संपुट म्हणजे वेगळं असतं का? मग संपुट म्हणजे मला मी विचारलं एखादा पण कोणाला अजून मला माहित नाहीये संपुट म्हणजे काय आहे. आपल्याला विचारायला लागेल कोणाला. बरोबर. पोथी जेव्हा आपण पारायण करायला जाता त्याच्या अगोदर आपल्याला दडपण असतं का? दडपण असत तर बापरे. पण मनात एक असत की महाराज करणार. दडपण तर असत. जाईस्तोरी दडपण असत. एकदा सुरुवात केली ना थोडं कमी होत जात. बरोबर. आणि ठाण्यामध्ये पण आपले बरेच पारायण झालेली आहेत कारण मी सुद्धा तुमची बरीच पारायण अटेंड केलेली आहे. ठाण्यामध्ये दरवर्षी 2-3 घरामध्ये आपण पारायण करायला जाता. आता हल्ली एकाच घरात जाते. सगळीकडे जात नाही. बर बर. वामोरकर ताईंकडे जाते. हा हा हा. आणि मीराताई लिमयांच्याकडे. मीराताई लिमयांच्याकडे 31 डिसेंबरच पारायण असत. ते हल्ली बंद केलं. बर बर. आता मेरा ताई सांगत होत्या पण मी म्हटलं आता नको. मी आता 31 आणि 1 ला ना महाराजांकडे जाते त्र्यंबकेश्वरला. बर बर. तिथे पारायण. नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्षाची सुरुवात आणि त्या वर्षाचा शेवटचा दिवस. हो बरोबर. नवीन बर. ते 2 दिवस त्र्यंबकेश्वरला जाऊन पारायण करतात. बर बर. कोणाकडे जात नाही त्या वेळेला. बर बर. आणि शेगावला जाऊन पारायण. हो हो. मीराताईंकडे करायचे 31 ला. हो हो. पण मग नंतर त्र्यंबकेश्वरला महाराजांनी बोलवलं तिथे जायला. बरोबर. तर माधुरीताई मी तुम्हाला विचारत होते की ठाण्यामध्ये आपण वामोरकर ताईंकडे पारायण करायला जाता तिथलं काय अनुभव आहे सांगता येईल जरा? अनुभव म्हणजे तिथे सतत आनंदच असतो. ते दोघं
नवरा बायको सव्वा महिना उपवास करतात, म्हणजे ते वामर पर्यंत काही न खाता कोर्टात जाऊन परत येतात. सव्वा महिना त्या काहीतरी निदान काहीतरी खातात, पण हे मिस्टर वामरकर काही खात नाही. सव्वा महिना त्यांचा उपवास चालू असतो आणि छान इतका उत्सव सुंदर जो येईल त्याला त्यांचा प्रसाद असतो जेवणाचा. कारंजाचे नृसिंह सरस्वती छान मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे. तिथे पारायण होत, तिथे पारायण होत आणि त्या पारायणाचा आनंद मला जास्त अगदी त्या माईंच्या मंदिरासारखा आनंद होतो मला. बर बर. पण तिथे स्वामी स्वामी पण असतात, सगळे महाराज पण असतात. नरसिंह सरस्वती स्वामींचा छान छान आहे संगमरवरी. काय त्याला म्हणायचं संगमरवरीचा मूर्त आहे. बर, सुंदर वाटत प्रसन्न खूपच छान आहे. बर बर ठीक आहे. तू एकदा आली होती म्हणलं असं वाटतं. हो हो मी आले होते म्हणूनच तुम्हाला विचारलं. हा बर. श्रोते हो, आजच्या संवादाद्वारे आपल्याला सौ माधुरीताईंचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडले असतील. त्यांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि त्यांनी आपला वेळ कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानते. महाराजांची कृपा सतत अशीच त्यांच्यावर बरसत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि ठाणे उपासना केंद्रातर्फे त्यांना शुभेच्छा देते आणि माधुरीताईंचा निरोप घेते. माधुरीताई नमस्कार. तुम्ही मला इथे बोलावल्याबद्दल पण मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. ऐकून घेतलं पण मी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. अय्यप्पा स्वामींनंतर आता श्री सत्यनारायण आणि रमादेवी यांचं दर्शन. हे आपलं मंदिराची स्थापना
सत्यनारायण स्वामी आणि रमादेवी मूर्तीपासून स्थापना सुरुवात झाली. सत्यनारायण स्वामी आणि रमादेवी यांच्या दर्शनानंतर दुर्गा माता दुर्गे मातेनंतर आता आपल्या महाराजांचं दर्शन. या मंदिराचं वैशिष्ट्य आणि आम्हा सगळ्या भक्तांचं अहोभाग्य की महाराजांनी अमेरिकेमध्ये सर्वप्रथम मूर्तिरूपाने आगमन करण्याकरता आमच्या अटलांटा शहराची निवड केली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपति पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय. शेगावाचे महाराजानंतर आपले बाबा शिर्डीचे साईबाबाचे दर्शन.
हे आपले मंदिराचे प्रमुख गुरुजी रविगारु स्वामी। सो गजानन महाराज जी के अपन के मंदिर में एवरीडे चार आरती होती है, सुबह कागड़ आरती, दोपहर को मध्यान्ह आरती, शाम को धूप आरती, रात को सेज आरती, और हर गुरुवार महाराज जी को सुबह अभिषेक होती है, अभिषेक के बाद अलंकार सब होता है और शाम में भजन भी होती है और प्रसाद भी बांटा जाता है। सो गुरु का अनुग्रह चाहिए तो हर गुरुवार गजानन महाराज का भजन करिए और उनके अनुग्रह को प्राप्त होइए। जय गजानन, जय गजानन। त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्विरीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्र तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नरो निरो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वं योगिनोऽध्यायन्ति नित्यं,
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम् पूर्वमुच्चार्या वर्णादीनि तदनन्तरम् अनुस्वारपरदरः आदेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् सैविद्या सन्धिः सैषा गणेशा विद्या गणगणशिः निर्जिर्गायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्भस्तं पाशमं कुशधारिणं रथं च वरदं हस्ते मूषवर्धनं रक्तं गङ्गोदरं सूर्पकर्णकं रक्तवाशजं सुपूजितं भक्तारुकम्बिनं देवं जगदकारणमक्षितम् आविर्भूतं च शिष्यान्तो पुरुषात्परम् एवं जायति यो नित्यं स योगि योगिनां वरः नमो भ्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः श्यामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुत्सुभागं सत्तनूभिः यतेम देवैः संयदायुः स्वस्ति नो इन्द्रश्रवाः स्वस्ति नक्काच्योरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ध्रुवं देव बृहस्पति ध्रुवन्द्र इन्द्रस्य वक्तायन्तः कथं देवेन शरदस्य वीराः ॐ इदानीमारामुद्गास्यामासैश्चैव वर्षसा श्यामकाशूरि कस्तूरी प्रियाङ्गालो बीजिका पुरा ॐ भूतवस्त्रः इति पञ्चलोहं निक्षिप्य ॐ पञ्चलोकमिक्षिप्य ॐ पूर्वकारे इन्द्राय नमः ग्नेद्वारग्ने नमः यमाय नमः ऋतुये नमः वरुणाय नमः वायुवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमो नमः ॐ इन्द्रान्वाके निर्मितो मङ्गलकां श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम भुवन कारक आहे राम श्री राम जय राम जय जय राम सुख
Thank you.
Thank you.